आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला शानदार प्रारंभ. बेळगावची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला येथील मालिनी सिटीच्या भव्य मैदानावर प्रारंभ झाला आहे. या पतंग महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध आकारातील आकर्षक पतंगांनी गगनभरारी घेतली. त्यावेळी उत्साहाच्या गजरात या पतंग महोत्सवाचे उद्घाटन झाले. या उद्घाटन समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत सिद्ना, डॉक्टर स्नेहा गुर्जर, प्रिया वेणेकर, डॉक्टर श्रीनिवास पाटील, वासंती ग्रामोपाधे आणि इतर निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. बेळगावात 14 वर्षे पतंग महोत्सव भरवून बेळगावला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली. दिनांक 20 ते 23 जानेवारीपर्यंत मालिनी सिटी येथे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पतंगबाज कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आजपासून बेळगावमध्ये प्रारंभ झालेला आहे. गेल्या 13 वर्षापासून हा पतंग उत्सव आम्ही करत आहोत. याबरोबर उमंग यूथ फेस्टिवल, चिल्ड्रन फेस्टिवल, वुमेन्स फेस्टिवल, क्रॅकर शो, DJ शो, त्याचबरोबर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन असा अनेक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम करतो. क्रॅकर शोसुद्धा आम्ही आयोजित करत असतो. तर या ह्याच्यामध्ये जवळपास 45 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पतंगबाज भाग घेत आहेत. जवळपास 15 विदेशातले पतंगबाज भाग घेतलेले आहेत. तर यावेळेला वेगवेगळे नवीन पतंगसुद्धा आलेले आहेत. तर प्रत्येक वर्षाप्रमाणे हा कार्यक्रम निरंतर चालू आहे. बेळगावकरांनी जे प्रत्येक वर्षी प्रेम दाखवलेलं आहे त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो. आणि यावेळेला क्रॅकर शो जो आहे ते 8 दिवस न राहता 22 तारखेला जो भगवान राम मूर्ती रामांचा मूर्तीचा जो प्राण प्रतिष्ठापनाच्या दिवशी रात्री क्रॅकर शो राहणार आहे. मेयर श्रीमती शोभा सोनाचे और उपमेयर श्रीमती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पतंगबाज आज त्यांचे हुनर आपल्याला दाखवत आले आहेत. त्यांचा अभय पाटीलजी यांच्यातर्फे काइट फेस्टिवल मध्ये स्वागत हार्दिक सहभाग. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಈ ಒಂದು ಗಾಳಿ ಪಟವನ್ನ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಆಕಾಶದ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹಾರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. बेळगाव में काइट फेस्ट की कहानी, इसका इतिहास 14 साल का इतिहास है. तो इस 14 साल में कई अंतर्राष्ट्रीय, कई राष्ट्रीय पतंगबाजों ने आके इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई है.